सुबोध हा आत्ता हे जे अंक प्रकाशित होणार आहे या शंभराव्या अंकाचा अतिथी संपादक आहे नटसम्राट या आणि यानंतर या ठिकाणी मी आमंत्रित करतो तो आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी पानिपतकार विश्वास पाटील सरांना पानिपत संभाजी महानायक अशा वाचकप्रिय कादंबरीचे बऱ्यांचे लेखक विश्वास पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहेत समीर बेलोरकरांना विनंती करतो की त्यांचंही त्यांनी स्वागत करावं ऐसे अक्षरे या उपक्रमाबद्दल समीर बेलोलकरांनी आत्ता सांगितलं असेच आणखी काही उपक्रम या पुढील काळात आपल्याला निश्चित त्यांच्याकडून घडलेले बघायला मिळतील अशी आशा आहे काही निश्चित मनात असेल तर त्याची या ठिकाणी अनाऊन्समेंट करायला आमच्या पिढीकडून एक तक्रार नेहमी अशी केली जाते की वाचायला वेळ मिळत नाही कितपत खरी आहे हे ज्यांनी त्यांनी आपापलं तपासावं ज्या वेळेला दूरदर्शन म्हणजे टी व्ही आला त्यावेळेचं अमेरिकेतल्या एका एका प्रसिद्ध व्यक्तीचं वाक्य मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेला टी व्ही आला आणि मग आपल्यासारखे टी व्ही प्रोग्राम्स अमेरिकेत सुरू झाले त्यावेळेला त्यांनी जाहीर उद्गार असे काढले की आय फाईंड टेलिव्हिजन व्हेरी एज्युकेटिव्ह आय फाईंड टेलिव्हिजन व्हेरी एज्युकेटिव्ह एव्हरी टाईम सम वन टर्न्स इट ऑन आय गो टू अनदर रूम अँड रीड अ बुक तर मला असं वाटतं की आपल्या वेळेचं विभाजन आपण कसं करावं हे आपल्या हातात आहे तरीही असं असलं तरीही कदाचित कागदावर छापलेली पुस्तकं मासिकं वाचायचा कंटाळा येत असेल वेळ मिळत नसेल सोयीचं पडत नसेल दीड दीड तास ट्रॅफिकमधनं आपण जातो त्या कुठे वाचत बसणार अशी अडचण होऊ नये किंबहुना अशी सबब राहू नये म्हणून आम्ही काही निवडक मराठी साहित्याचं बुक्समध्ये कन्वर्ट करण्याचा एक प्रकल्प हा हाती घेत आहोत ज्या आयोगे हे सर्व साहित्य आपल्याला मोबाईल आयफोन आयफोन आयपॅड लॅपटॉप कशावरही ऐकता येईल गाडीत एम पी थ्री प्लेअर लावला तरी ऐकता येईल आणि मग बहुतेक ती सबब राहणार नाही या व्यतिरिक्त आय सी अक्षरेच्या नावानेच एक आय सी अक्षरे फोरम अशी ॲक्टिव्हिटी आम्ही चालू करू इच्छित आहोत ज्याच्यामध्ये स्थानिक विशेषतः पुण्याशी संदर्भात सामाजिक प्रश्नांचा वजा राजकीय धांडोळा <laughs> घेतला जाईल लोक येतील चर्चा करतील आणि त्यातून आपण राहतो ह्या परिसराचं काही अधिक चांगल्या परिसरामध्ये रूपांतर होईल असा प्रयत्न करणारे समविचारी लोकं एकत्र येऊ शकतील त्याच्यामध्ये नागरिक होऊ शकतील त्याच्यामध्ये आपल्यासारख्या लोकांच्याच सूचना आम्ही नंतर अपेक्षित करणार आहोत असा एक उपक्रम आम्ही चालू करू इच्छित आहोत तर आय सी अक्षरे या नियतकालिकाला जसा प्रतिसाद तुम्हा सर्वांचा आणि अनेकांचा जे आज इथं उपस्थित नाही होऊ शकले नाहीत जसा लाभला तसाच यापुढे इतरही प्रकल्पांना लाभो अशी प्रार्थना धन्यवाद